हाय, हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. आणि आज वातावरण बघू शकता तुम्ही, सकाळी अजून पाऊस होऊन गेला आणि आता पण इतकं ढगाळ वातावरण, आता केव्हा पण पाऊस येऊ शकतो असं वातावरण आहे. आणि त्याचबरोबर थंडी पण खूप आहे. माझा आजचा प्लॅन होता, कारण मागचे 2 दिवस खूप ऊन होतं, तर आजचा माझा प्लॅन थोडा वाळवण्याचा होता. आणि या वेदरमुळे माझा प्लॅन सर्वात चौपट झाला. सकाळी उठते आणि बघते तर सर्व ढग आणि पाऊस वगैरे असं चालू होता, आणि त्याचबरोबर थंडी पण खूप होती. तर वेदर पण रात्री चांगलं दाखवत होतं, वेदर सनी दाखवत होतं, त्याच्यामुळे मग मी माझा प्लॅन करून ठेवला. तर असो, आजचा फ्रायडे आहे आणि घराची साफसफाई मग मी चालू. आपला काय एक प्लॅन नाही झाला तर दुसरा प्लॅन तयारच असतो. तर आज शुक्रवार असल्यामुळे पूजा वगैरे असते माझी. वैभव लक्ष्मी मातेचं व्रत चालू आहे, तर ते संध्याकाळी मग सर्व घर वगैरे क्लीन करून घेतलं आणि पूजा मांडून घेतली. तर तुम्ही बघू शकता किती छान मस्त अशी पूजा मी इथं मांडून घेतली. अगदी सिम्पल आणि साधी सरळ अशी पूजा असते. तर पूजा वगैरे करून घेतली आणि आरती करायची बाकी होती, तर म्हटलं आधी स्वयंपाक करून घेऊया आणि नंतर संध्याकाळ झाली 7-1 वाजता आपण आरती करून घेऊ. लवकरच मी पूजा करून घेते, संध्याकाळच्या वेळी पूजा करणं पडते. 5-6 नंतर पूजा करायची असते. तर मी पूजा करून घेतली आणि आजचा माझा प्लॅन होता संध्याकाळचा, जे फ्लावर टिक्का आहे तो बनवायचा. सर्व मी काढून घेतलं, फ्लावर वगैरे घरामध्ये होतं, कॅप्सिकम होतं, टोमॅटो, सर्व काढून घेतलं. आणि नंतर मग लक्षात आलं टिक्का बनवण्यासाठी आपल्याकडे कर्डच नाही आहे. तर तुमच्याबरोबर पण असं होतं का, कधी कधी पूर्ण दिवसाचा प्लॅन तुमचा पूर्ण खराब होऊन जातो, विचार काय करता तुम्ही आणि काही कारणाने तो प्लॅन होत नाही. तर माझ्याबरोबर बरेच वेळा असं असते, म्हणजे आणल्या दिवशी मी पूर्ण प्लॅन करून घेते की उद्या आपल्याला काय काय करायचं, आणि तो प्लॅन कधी कधी दुसऱ्या दिवशी होतच नाही. याला सन पाहिजे, पानं पडते आणि पाणी देणं पडते. तुला करायचंय काय? हो. तुला सांगितलंय काय कसं करायचं म्हणून? हो, आमचं सन फ्लावर हे करायला आहे की करणं आहे. एवढं जायचंय अदितीला असा प्लॅन दिलाय किंडरगार्डनमध्ये सनफ्लावरच्या सीड्स लावायच्या, आणि कशा लावायच्या, कशा ठेवायचा, हा एक त्यांचा तो प्रोजेक्ट आहे. तर आपला टिक्क्याचा प्लॅन तर कॅन्सल झाला, फ्लावर टिक्का. तर मग मी आज अख्खा मसूर बनवणार आहे. माझी मैत्रीण आहे एक साताऱ्याला, ती खूप छान बनवते. आता जेव्हा आम्ही गेलो होतो अक्कलकोट वगैरे पंढरपूर, तर तिच्याकडे गेलो होतो एक दिवस, तर तिने बनवलं होतं. मी व्हिडिओ दाखवला होता तुम्हाला, अख्खा मसूर बनवला होता. तर तिच्याकडनंच मी शिकलेली आहे. तर मी ट्राय करते तिच्यासारखा बनवण्याचा टेस्ट आणि सर्व गोष्टीचा. तर इथं मी ऑइल घेतलेलं आहे, आपलं सनफ्लावर ऑइल घेतलेलं आहे, आणि त्याचबरोबर मी अख्खा मसूर जो असते तो खड्या मसाल्यामध्ये पण बनत असते. तर इथं मी थोडा आपला जो अख्खा मसूर आहे, सॉरी खडे मसाले आहे, ते घेतले आहे. आणि त्यामध्ये मी आपला तेजपत्ता एक फूल घेतलेला आहे, आणि 4-5 लवंग घेतलेले आहे, 2 आपले हिरवे जे इलायची आहे ते घेतलेले आहे. त्याच्याबरोबर मी आपला लसूण कुटून घेतलेला लसूण टाकला आहे त्यात, आणि 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कांद्याला छान आपल्याला असा परतून घ्यायचं आहे तेलामध्ये, कांद्याला तेल येईपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर बाजूलाच मी एक टोमॅटो घेतले, आणि टोमॅटोची मी छान अशी मस्त प्युरी करून घेतलेली आहे, मस्त बारीक वाटून घेतलेलं आहे. एक जर तुम्ही 2 छोटे छोटे कांदे जर घेत असाल, तर इथं 1 टोमॅटो घ्यायचा आहे, आणि मी इथं एक मोठा कांदा घेतलेला, त्याच्यामुळे मग मी 1 टोमॅटो घेतलं. आणि त्याच्याबरोबर इथं मी मसाले टाकत आहे, जसं की लाल तिखट, हळद, गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर, आणि माझ्याकडे ना
हे इकडं कांदा लसूण मसाला आणलेला आहे मी, हा ऑप्शनल आहे, असलाच तर टाका, नाही टाकला तरी चालतो. त्याचबरोबर छान या भाजीला लाल रंग येण्यासाठी तुम्ही इथं कश्मीरी लाल मिरची पण वापरू शकता. तर टोमॅटो आणि सर्वे मसाले छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, तेल सुटेपर्यंत त्याला छान असं मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती. आपले छान मसाले परतून झालेले आहे, बघा छान त्याला तेल सुटलेलं आहे. तर मी मसूरनं स्वयंपाक चालू करायच्या आधी पाण्यात भिजत घातले होता, चालते, नाही भिजत घातला तरी वॉश करून तुम्ही कुकरला लावला तरी चालते, कारण मसूर एकदम इझी असतो शिजायला. तुम्ही नुसता वॉश वेळेवरती पण वॉश करून जर कुकरला लावला तर पटकन होतो. आणि तुम्ही हेच भाजी कढईमध्ये पण करू शकता, पण मला आज पटकन करायची होती, झटपट करायची होती म्हणून मी कुकरला लावली. आणि खरं सांगते कुकरला पण खूप झटपट आणि मस्त बनते. तुम्ही कोल्हापूर सांगली साईडला जर गेलं तर तुम्हाला हॉटेलमध्ये कुठं पण गेलं तरी अख्खा मसूर दिसेलच. आम्ही एक दोन ठिकाणी गेलो, म्हणजे अदितीच्या बाबाच्या मित्राकडे गेलो होतो, जिजाजीच्या मित्राकडे गेलो होतो, माझ्या मैत्रिणीकडे गेलो होतो, तिघांनी पण अख्खा मसूर बनवलेला होता. तर मी मसूर छान टाकून मिक्स करून घेतला, आपल्या जो गोळा होता त्यामध्ये कांदा टोमॅटोची जी पेस्ट होती त्यामध्ये छान असं मिक्स करून घेतला त्याला. आणि त्याच्यानंतर मी इथं गरम पाणी घेतलेलं आहे, तुम्ही थंड पाणी पण टाकू शकता, मी गरम पाणी यूज केलेलं आहे, त्याने जर आपला जो मसूर आहे तो पटकनही शिजेल. तर गरम पाणी टाकल्यानंतर थोडं चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि कुकरचं झाकण लावून मी याच्या दोन शिट्ट्या काढून घेणार आहे. तर माझ्या कुकरमध्ये दोन शिट्ट्यामध्ये मसूर छान शिजून येतो, मी याच्या आधी पण केलेलं, तर दोन शिट्ट्यामध्ये व्यवस्थित शिजून येतो. आणि याच कुकरमध्ये एका शिट्टीमध्ये माझा राईस होतो, तर तुम्ही अंदाजा घेऊन करू शकता की तुमच्या कुकरमध्ये कसं होते, कोणत्या कुकरला टाईम लागतो आणि कोण्या कुकरमध्ये झटपट बनते. तर मी तिकडे कुकर लावलेला आहे भाजीचा, तोवर इकडे मी आपले चपात्या वगैरे सर्व करून घेते. तर इथं मस्त आपल्या कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहे आणि वाफ पण त्यातली गेलेली आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असा आपला जो मसूर आहे तो झालेला आहे. मी तुम्हाला एक मसूर काढून दाखवते, जास्त पण शिजवलेला हा मसूर चांगला लागत नाही. तुम्ही बघ, म्हणजे एखादी शिट्टी कमी झाली तर ठीक आहे, पण जास्त शिजल्यानंतर त्याची चव एकदम एवढी चांगली लागत नाही. तर हा जो मसूर आहे तो आपला परफेक्ट असा शिजलेला आहे. तुम्हाला जर वाटत असेल की आपला मसूर थोडा कच्चा आहे, शिजलेला नाही, तर आणखी एखादी शिट्टी तुम्ही करून घेऊ शकता किंवा गरम पाणी टाकून त्यात आणखी असंच त्याला 5 ते 10 मिनिट शिजवू शकता. तर इथं मसूर छान झालेला आहे. मी आता थोडा त्याला चम्मचने असा वाटून घेत आहे, आतमध्ये घोटून घेत आहे, जेणेकरून तो थोडा थिक बनेल. आणि असं दाढ अशी आपल्याला दाढ म्हणजे मसूर दिसणार नाही, थोडीशी ग्रेव्ही पण त्याच्याबरोबर आपल्याला वाटेल आणि छान वाटते थोडं घोटल्यानंतर. तिने मला सांगितलं होतं की असं थोडं त्याला घोटून घ्यायचं तर छान वाटते. आणि या टाईमला ना तुम्ही थोडं त्याच्यामध्ये एक चम्मच तूप पण टाकू शकता, पण मी काही टाकलेलं नाही. आणि मला थोडं ना पातळ करायचं होतं, थोडा पातळ पाहिजे होता मला आणखी. तर मी यात गरम पाणी
आणखी ॲड केलेलं आहे. तुम्हाला जर वाटत असेल की थोडा पातळ वगैरे आपल्याला पाहिजे तर थोडा आणखी गरम पाणी त्यात तुम्ही टाकू शकता. तर तुम्ही बघू शकता कलर वगैरे किती छान आहे. आणि इथं ना मी जो आपला लाल कलरचा मसूर आहे ना तो यूज केला. एक व्हाईट कलरचा पण इकडे मिळतो शॉपमध्ये, तर मी जो लाल कलरचा असते तो यूज केलेला आहे. आणि त्याची टेस्ट पण खूप छान लागते कम्पेअर टू व्हाईट मसूर. तर इथं छान मी नाही कोथिंबीर वगैरे टाकून घेतली. आणि एक आपल्याला इथं आता उकड आणायची आहे मसूरला. तर माझ्या मसूरला छान एक उकड आलेली आहे. आणि मी आता या मसूरला आपला तडका देणार आहे. सिम्पल तडका असतो याला. तर इथं तेल तापत ठेवलेलं आहे. मोहरी टाकलेली, मोहरी छान तडतडायला लागली की त्यात आपल्याला थोडं जिरं टाकायचं आहे. आणि एक मी इथं मिरची टाकलेली आहे. तर आणि त्याच्यानंतर थोडंसं हिंग. मिरचीच्या ऐवजी तुम्ही जे काश्मीरी लाल तिखट असते ते पण टाकू शकता. त्याने खूप छान अशी तरी वर येते आणि खूप छान रंग रेड कलरचा भाजीला येतो. तर इथं मस्त मी तडका दिलेला आहे. सर्व स्वयंपाक करून झालेला आहे. तर मी आता आरती करून घेते आणि त्याच्यानंतर मग उपास वगैरे सोडून जेवण करून घेईन. आरती झालेली आहे. तर हे बघा इथं आपला मसूर आहे, छान मसूरची भाजी, त्याच्याबरोबर चपात्या, लिंबाचं लोणचं खूप छान झालेलं आहे. रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. मेजरमेंट परफेक्ट झालेलं आहे. आणि लोणचं पण इकडच्या लिंबाचं पण खूप छान आहे. तर आम्ही मी उपास सोडून घेते. आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. चला मग परत भेटू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.